नमस्कार लाल सलाम आज एकवीस फेब्रुवारी एकवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठेचाळीस या दिवशी कम्युनिस्ट जाहीरनामा प्रसिद्ध झाला आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट पक्षांच्या विनंतीवरून कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स यांनी हा जाहीरनामा लिहिला मसुदा सर्वांनी एकमताने स्वीकारला या दिवसापासून जगभरातील कम्युनिस्ट चळवळीचं नेतृत्व कार्ल मार्क्सकडे आलं एकवीस फेब्रुवारी हा दिवस सर्वत्र रेडबुक डे म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्तानं आज आपण कम्युनिस्ट जाहीरनामा या क्रांतिकारक पुस्तिकेच्या काही संपादित भागाचं जाहीर वाचन करत आहोत हे वाचन प्रत्येक कोल्हापूर या नाट्यसंस्थेचे कलाकार डॉक्टर शरद भुताडिया डॉक्टर माया पंडित डॉक्टर आदित्य खेबुडकर आणि रसिया पडळकर हे करत आहेत तर ऐकूया कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स लिखित कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा एक भूत युरोप खंडाला बंडावून सोडत आहे या भूताचे नाव आहे कम्युनिझम जुन्या युरोपचे सारे सत्ताधारी पोप व झार मेदरनिच व गिझो फ्रेंच जहाल लेखक व जर्मन गुप्त पोलीस या भूताला गाडण्यासाठी एक झाले आहेत असा कोणता विरोधी पक्ष आहे की ज्याची अधिकारारूढ पक्षाने कम्युनिस्ट म्हणून नालस्ती केली नाही असा कोणता सरकारविरोधी पक्ष आहे की ज्याने तोच कम्युनिझमचा भयंकर आरोप विरोधी गटातील आपल्या पुरोगामी पक्षांवर व आपल्या प्रतिगामी पक्षांवर सुद्धा उलट केला नाही भांडवलदार व कामगार आत्तापर्यंतच्या सगळ्या समाजांचा इतिहास म्हणजे वर्गलढ्यांचाच इतिहास होय भांडवलदार वर्ग बुर्जुआजी याचा अर्थ आधुनिक भांडवलवाल्यांचा वर्ग जे सामाजिक उत्पादनाच्या साधनांचे मालक असतात व मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना कामावर ठेवतात अशा लोकांचा वर्ग कामगार वर्ग प्रोलेटेरिएट याचा अर्थ मोलमजुरी करणाऱ्या आधुनिक कामगारांचा वर्ग ज्यांची स्वतःच्या मालकीची उत्पादन साधने नसतात व ज्यांना जगण्यासाठी आपली श्रमशक्ती विकावी लागते अशा लोकांचा वर्ग स्वतंत्र नागरिक व गुलाम उमरा व सामान्यजन सरंजनदार व भूदास हुन्नर संघातील कारागीर व त्यांच्या पदरचे मजूर थोडक्यात सांगायचे म्हणजे जुलूम करणारे व जुलमानं गांजलेले यांचा एकमेकाशी सतत विरोध असे त्यांच्यात कधी प्रच्छन्न तर कधी रीतीने अव्याहत लढा चालू असे व प्रत्येक वेळी त्या लढ्याचे पर्यवसान एकंदर समाज रचनेत क्रांतिकारक परिवर्तन होणे किंवा लढणाऱ्या वर्गाचा सारखाच नाश होणे हेच होत असे इतिहासाच्या गतकालीन युगात जवळजवळ सर्वत्र आपणास वेगवेगळ्या वर्गामध्ये विभागलेला समाज दिसतो वेगवेगळ्या सामाजिक थरांच्या पायऱ्यांची एक संबंध शिडीच आपणास सापडते प्राचीन रोममध्ये पॅट्रिशियन शिलेदार प्लिबियन व गुलाम असे वर्ग होते मध्ययुगात सरंजामी सरदार त्यांची कुळे हुन्नर संघातील कारागीर त्यांच्या पदरचे मजूर व उमेदवार भूदास असे वर्ग होते शिवाय यापैकी बहुतेक प्रत्येक वर्गातसुद्धा नीच पायऱ्या होत्याच सरंजामदारी समाजाच्या भग्न अवशेषातून आधुनिक भांडवलदारी समाज उदयास आला आहे पण त्यामुळे वर्गविरोध मात्र नष्ट झाले नाहीत फरक एवढाच झाला की जुने वर्ग गांजणुकीची जुनी परिस्थिती व लढ्याचे जुने प्रकार जाऊन त्याऐवजी नवे वर्ग गांजणुकीची नवीन परिस्थिती व लढ्याचे नवे प्रकार अस्तित्वात आले आहेत तथापि आपल्या युगाचे म्हणजे भांडवलदार वर्गाच्या युगाचे एक खास वैशिष्ट्य आहे व ते हे की आता वर्गविरोधांना साधे व सरळ रूप आले आहे एकंदर समाजाची दोन प्रचंड परस्पर विरोधी छावण्यात म्हणजे एकमेकांसमोर सरळ उभे ठाकलेल्या दोन प्रचंड वर्गात विभागणी होण्याची क्रिया जास्त जास्त प्रमाणात घडून येत आहे आणि हे वर्ग म्हणजे भांडवलदार वर्ग व कामगार वर्ग मध्ययुगातील भूदासातून अगदी आरंभीच्या शहरांचे सनदी नागरिक उदय असाले या नागरिकातून भांडवलदार वर्गाचे पहिले अंकुर वाढीस लागले अमेरिकेचा शोध दक्षिण आफ्रिकेला वळसा देऊन पूर्वेकडे जाण्याचा जलमार्गाचा शोध यामुळे उदयोन्मुख भांडवलदार वर्गाला नवे क्षेत्र खुले झाले हिंदुस्थान व चीनच्या बाजारपेठा अमेरिकेत वसाहतींची कल्पना वसाहतींशी व्यापार देवघेवीच्या साधनांची व एकंदरीने क्रयवस्तूंची वाढ यामुळे व्यापाराला नौकानयनाला उद्योगधंद्यांना अपूर्व चालना मिळाली व त्यायोगे मरोन्मुख सरंजामदारी समाजातील क्रांतिकारक घटकांचा वेगाने विकास झाला उद्योगधंद्याच्या सरंजामदारी पद्धतीत औद्योगिक उत्पादनाची संपूर्ण मक्तेदारी हुन्नर संघाच्या हाती असते व या हुन्नर संघात प्रवेश करण्यास सर्वांना मोकळीत नसे ही पद्धत आता नव्या बाजारपेठांच्या वाढत्या गरजा भागवण्यास अपुरी पडू लागली तिच्याऐवजी हात कारखान्यांची पद्धत अस्तित्वात आली हुन्नर संघाच्या कारागिरांना मागे ढकलून हात कारखानेवाला मध्यमवर्ग पुढे सरसावला एकाच कारखान्यात निर्नया प्रकारची कामे करणाऱ्या निरनिळ्या कामगारांनी करावयाची अशी नवीन विभागाची पद्धत अस्तित्वात आली व त्यामुळे निरनिळ्या प्रकारांची कामे निर्नाळ्या हुन्नर संघाने करायची ही जुनी श्रम विभागणीची पद्धत लुप्त झाली मध्यंतरी बाजारपेठा सतत विस्तार पावत होत्या मालाची मागणी सारखी वाढत होती आता हात कारखान्यांची पद्धत सुद्धा अपुरी पडू लागली त्यानंतर वाफेची शक्ती यंत्रे यामुळे औद्योगिक उत्पादनात क्रांती घडून आली हात कारखाने जाऊन त्यांच्याऐवजी अजस्त्र प्रमाणावरील उद्योग आधुनिक उद्योगधंदे अस्तित्वात आले औद्योगिक मध्यमवर्ग जाऊन त्याच्या जागी लक्षाधीश उद्योगपती प्रचंड औद्योगिक फौजांचे नायक म्हणजे आधुनिक भांडवलदार उदयास आले अमेरिकेचा शोध लागल्यामुळे जागतिक बाजारपेठ अस्तित्वात येण्याचा मार्ग खुला झाला व आधुनिक उद्योगधंद्यांमुळे ती अस्तित्वात आली या बाजारपेठेमुळे व्यापार नौकानयन व जमिनीच्या मार्गाने दळणवळण यांचा अमर्याद विकास झाला आहे उलट पक्षी या विकासामुळे उद्योगधंद्यांवर परिणाम होऊन त्यांचा विस्तार वाढला आहे आणि उद्योगधंदे व्यापार नौकानयन रेल्वे यांचा विस्तार ज्या प्रमाणात वाढला त्याच प्रमाणात भांडवलदार वर्गाचा विकास झाला त्याने आपले भांडवल वाढवले व मध्यम युगाचे अवशेष असलेल्या सर्व वर्गांना त्यांनी मागे टाकले यावरून आपणाला दिसून येते की आधुनिक भांडवलदार वर्ग हा स्वतःच एक दीर्घ विकासक्रमाचे पर्यवसान रूप आहे उत्पादनाच्या व विनिमयाच्या पद्धतीत झालेल्या अनेक क्रांत्यातून तो जन्मास आला आहे जसजसा भांडवलदार वर्गाचा विकास होत गेला तसतसे त्या विकास अवस्थेस अनुसरून त्या वर्गाच्या राजकीय प्रगतीचे पाऊलही पुढे पडत गेले आरंभी सरमजामदारी उमरावांच्या सत्तेखाली तो गांजला जाणारा वर्ग म्हणून होता पुढे मध्यमयुगीन कम्युनमध्ये शस्त्रधारी व स्वयंशासित समाज म्हणून तो नांदू लागला कोठे त्याने आपले स्वतंत्र प्रजासत्ताक शहर राज्य बनवले उदाहरणार्थ इटली जर्मनी या देशात तर कुठे तो कर भरण्यास पात्र अशी राजेशाहीतली तिसरी श्रेणी झाला उदाहरणार्थ फ्रान्स देशात त्यानंतर हात कारखान्यांच्या काळात त्याने उमरावांना आळा घालण्याचे साधन या नात्याने अर्धसरंजामदारी राजेशाहीची किंवा अनियंत्रित राजेशाहीची सेवा बजावली व वस्तुत तो सर्वसाधारणपणे बड्या राजेशायांचा आधारस्तंभच झाला आणि अखेरीस त्याने आधुनिक उद्योगधंदे व जागतिक बाजारपेठ अस्तित्वात आल्यापासून आधुनिक प्रातिनिधिक राज्यसंस्थेत स्वतःचे एकमेव राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले आहे आधुनिक राज्यसंस्थेचे कारभारी मंडळ म्हणजे समग्र भांडवलदार वर्गाचे संयुक्त व्यवहार चालवण्यासाठी नेमलेली कमिटीच होय ऐतिहासिकदृष्ट्या भांडवलदार वर्गाने अत्यंत क्रांतिकारक भूमिका पार पाडली भांडवलदार वर्गाने जेथे जेथे वर्चस्व मिळवले तेथे तेथे त्याने सरंजामदारी पद्धतीची शिष्टशासद समाजाच्या पद्धतीची रम्य अशी सर्व नाती नष्ट केली आहेत माणसाला त्याच्याहून स्वाभाविकपणे श्रेष्ठ असलेल्या लोकांच्या दावणीला बांधून टाकणारी नाना प्रकारची सरंजामी बंधने त्याने निर्दयपणे तोडून टाकली आहेत व नागडा स्वार्थ हृदयशून्य रोख व्यवहार याखेरीज दुसरा कोणताही दुवा माणसा माणसात राहू दिलेला नाही धार्मिक उत्साह शिलेदारी वीरश्री भाबडी भावनावश्यता यांचा सर्वांचा स्वर्गीय उन्माद त्याने स्वार्थी हिशोबाच्या थंडगार पाण्यात बुडवून टाकला आहे त्याने वैयक्तिक गुण ही क्रयवस्तू बनवली आहे व कधीही हिरावून न घेता येणारी अशी जी असंख्य स्वातंत्र्ये पूर्वीच्या सनदात नमूद केली होती त्यांच्या ऐवजी त्याने न्याय अन्यायाची पर्वा न करणारे एकच स्वातंत्र्य प्रस्थापित केले आहे आणि ते म्हणजे मुक्त व्यापार स्वातंत्र्य थोडक्यात सांगायचे म्हणजे धार्मिक व राजकीय भ्रमांच्या सहाय्याने झाकून ठेवण्यात येणाऱ्या पिळवणुकीच्या पद्धतीऐवजी त्याने नंगेपणाने निर्लज्जपणाने रीतीने करण्यात येणाऱ्या पाशवी पिळवणुकीची पद्धत अंमलात आणली आहे आजपर्यंत ज्या ज्या धंद्यांविषयी लोकांना आदर व वा दरारा वाटत असे त्या सर्वांना मान भांडवलदार वर्गाने नाहीसा करून टाकला आहे डॉक्टर वकील धर्मगुरू कवी शास्त्रज्ञ यांना भांडवलदार वर्गाने आपले पगारी मजूर बनवले आहे भांडवलदार वर्गाने कुटुंब संस्थेचा भावनामय बुरखा फाडून टाकला आहे व कौटुंबिक नात्याला केवळ पैशावर आधारलेले नाते बनवले आहे भांडवलदार वर्गाने दाखवून दिले आहे की प्रतिगामी लोक मध्ययुगातील ज्या शरीर सामर्थ्याच्या पाशवी निदर्शनाचे इतके गोडवे गात असतात त्याच्या जोडीला पराकाष्ठेच्या आळसाचे व खुशाल चेंडूपणाचे राज्यही त्यावेळी स्वाभाविकपणेच अस्तित्वात होते माणूस केवढी प्रचंड कामे करू शकतो हे प्रथम भांडवलदार वर्गानेच दाखवून दिले आहे इजिप्तमधील पिरामिड रोमन कालवे गॉथिक पद्धतीची मंदिरे यांच्यापेक्षा कितीतरी आश्चर्यकारक कामे त्याने पार पाडली आहेत त्याने केलेल्या मोहिमांपुढे पूर्वीच्या काळातील निरनळ्या राष्ट्रांची देशांतरे व कृषयात्रा सर्व फिक्या पडतात उत्पादन साधनात सतत क्रांतिकारक बदल केल्याशिवाय आणि अशा रीतीने उत्पादन संबंधात व त्याच्याबरोबर समाजातील समग्र परस्पर संबंधात सतत क्रांतिकारक बदल केल्याशिवाय भांडवलदार वर्ग अस्तित्वातच राहू शकत नाही उत्पादन साधनांमध्ये सतत क्रांतिकारक बदल केल्याशिवाय आणि अशा रीतीने उत्पादन संबंधात आणि त्याच्याच बरोबर समाजातील समग्र परस्पर संबंधांमध्ये सतत क्रांतिकारक बदल केल्याशिवाय भांडवलदार वर्ग अस्तित्वातच राहू शकत नाही उलट पक्षी जुन्या उत्पादन पद्धती न बदलता जशाच्या तशा टिकवून धरणं पूर्वीच्या काळातील सर्व औद्योगिक वर्गांच्या अस्तित्वासाठी आवश्यक होतं उत्पादनात सतत क्रांतिकारक बदल सर्व सामाजिक परिस्थितीत अव्याहत उल्थापालत कायमचा अस्थिरपणा आणि प्रक्षोभ हे पूर्वीच्या कोणत्याही युगात न दिसून येणारे वैशिष्ट्य भांडवलदारी युगाचे आहे सर्वस्थायी आणि गंजलेले परस्पर संबंध आणि त्यांना जोडून अस्तित्वात असलेले प्राचीन काळापासूनचे दुराग्रह मते कचऱ्यासारखी झाडून टाकण्यात येतात आणि नव्याने अस्तित्वात येणाऱ्या परस्पर संबंधांना अचल बनण्याची संधी मिळण्यापूर्वीच ते जुनाट समजण्यात येऊ लागतात जे जे दृढ आणि भक्कम आहे ते सगळं हवेत वितळून जातं जे जे पवित्र आहे ते सगळं भ्रष्ट करण्यात येतं आणि आपल्या जीवनाच्या परिस्थितीला सामोरे जावं लागतं भांडवलदार वर्ग आपला माल खपवण्यासाठी सतत वाढत जाणारी बाजारपेठ त्याला आवश्यक असल्यामुळे तो सबंध पृथ्वी पालथी घालतो त्याला प्रत्येक ठिकाणी ठाण मांडावं लागतं प्रत्येक ठिकाणी वसाहत करावी लागते आणि प्रत्येक ठिकाणी नवे संबंध जोडावे लागतात भांडवलदार वर्ग आपल्या व्यवहारासाठी जागतिक बाजारपेठेचा उपयोग करत असतो आणि त्याच्यामुळे त्याने प्रत्येक देशातील उत्पादनाला आणि खपाला विश्वव्यापी स्वरूप आणलाय प्रतिगाम्यांना विशेष मनस्ताप देणारी गोष्ट म्हणजे पूर्वी उद्योगधंदे ज्या राष्ट्रीय पायावर उभारलेले होते तो पायाच भांडवलदार वर्गानं उखडून टाकला आहे जुन्या काळापासून प्रस्थापित झालेले सगळे राष्ट्रीय उद्योगधंदे नष्ट करण्यात आले आहेत किंवा दररोज नष्ट करण्यात येत आहेत त्यांची हकालपट्टी करून त्यांच्या जागी नवे उद्योगधंदे अस्तित्वात येत आहेत हे नवे उद्योगधंदे सुरू करणं हा सर्व सुसंस्कृत राष्ट्रांच्या जीवन मरणाचाच प्रश्न होऊन बसला आहे ह्या नव्या उद्योगधंद्यात स्वतःच्या देशामध्ये उत्पन्न होणारा कच्चा माल आता वापरण्यात येत नाही तर दूरदूरच्या प्रदेशातून आणलेला कच्चा मालच वापरण्यात येतो या नव्या उद्योगधंद्यात तयार होणारा माल फक्त स्वदेशातच नव्हे तर जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात खपतो खपवला जातो स्वदेशातील उत्पादनावर भागणाऱ्या जुन्या गरजा जाऊन त्याच्याऐवजी नव्या गरजा अस्तित्वात आलेल्या आपल्याला आढळून येतात आणि ह्या नव्या गरजा भागवण्यासाठी सर्व दूरच्या देशातला माल लागतो जुनी स्थानिक आणि राष्ट्रीय अलिप्तता व स्वयंपूर्णता जाऊन दळणवळण सुरू होते आणि राष्ट्रे प्रत्येक बाबतीत परस्परावलंबी बनतात भौतिक उत्पादनाच्या क्षेत्रात जे होतं तेच बौद्धिक उत्पादनाच्या क्षेत्रात देखील घडून येतं निरनिराळ्या राष्ट्रांनी बौद्धिक क्षेत्रात निर्माण केलेल्या गोष्टी सर्वांच्या मालकीच्या होतात राष्ट्रीय एकांगीपणा आणि संकुचित दृष्टिकोन अधिकाधिक अशक्य होतो आणि निरनिराळ्या राष्ट्रीय आणि स्थानिक वाङ्मयातून जागतिक वाङ्मय सर्व उत्पादन झपाट्याने सुधारणा करून आणि दळणवळणाची साधनं अत्यंत सोपी करून भांडवलदार वर्ग सर्व राष्ट्रांना अगदी रानटी राष्ट्रांना सुद्धा त्याच्या संस्कृतीच्या कक्षेत ओढून घेतो त्याच्या मालाचा स्वस्तपणा हा जणू काही एखादा भयंकर तोफखानाच असतो आणि त्याचा भडीमार करून तो जगातल्या सर्व भक्कम भिंती चिनी भिंतींसारख्या जमीन दोस्त करतो आणि असंस्कृत समाजातल्या लोकांना परकीयांविषयी त्यांच्या मनात दृढमूल झालेली द्वेषभावना दाबून टाकायला लावतो तो सर्व राष्ट्रांना भांडवलदारी उत्पादन पद्धतीचा स्वीकार करायला भाग पाडतो आणि त्यांनी तसं केलं नाही तर मग त्यांचा सर्वनाश ठरलेलाच असतो तो ज्याला संस्कृती हे नाव देतो त्याचा अंगीकार करण्यास तो सर्व राष्ट्रांना भाग पाडतो म्हणजे तोच त्यांना स्वत भांडवलदारी राष्ट्रे बनण्यास भाग पाडतो थोडक्यात सांगायचं सा। म्हणजे भांडवलदार वर्ग सारे जग आपल्यासारखे करून टाकतो भांडवलदार वर्गानं खेड्यापाड्यांना शहरा शहरांच्या हुकूमतीखाली आणलाय त्यानं प्रचंड शहरं निर्माण केली आहेत खेड्यांच्या मानानं शहरांच्या लोकसंख्येत फार मोठी वाढ झाली आहे आणि अशा रीतीनं लोकसंख्येचा बराच मोठा भाग ग्रामीण जीवनातल्या खुळचटपणामधून सोडवलाय त्यानं जसं खेड्यापाड्यांना शहरावर अवलंबून राहायला लावलंय तसंच असंस्कृत आणि अर्धसंस्कृत देशांना सुसंस्कृत देशांवर शेतीप्रधान देशांना भांडवलदारी देशांवर आणि पौर्वात्य देशांना पाश्चिमात्य देशांवर अवलंबून राहायला भाग पाडलाय लोकसंख्या उत्पादन साधने मालमत्ता या गोष्टी विखुरलेल्या असणे ही स्थिती भांडवलदार वर्ग जास्तीत जास्त प्रमाणात नाहीशी करत असतो त्यानं लोकवस्ती दाट केली उत्पादन साधनं केंद्रित केली आहेत आणि मुठभर लोकांच्या हातातच मालमत्ता एकवटली याचा क्रमप्राप्त परिणाम राजकीय केंद्रीकरण हा होतो ज्याचे हितसंबंध कायदे सरकारे कराच्या पद्धती निरनिराळ्या होत्या अशा स्वतंत्र किंवा शिथिल बंधनांनी जोडलेल्या प्रांतांना एकत्रित करून त्यांचे एकच सरकार एकच कायदा एकच राष्ट्रीय वर्गहित एकच सरहद्द आणि जकातीचा एकच दर असलेलं असं एक राष्ट्र बनवण्यात येत भांडवलदार वर्गानं आपल्या जेमतेम शंभर वर्षाच्या राजवटीत ज्या उत्पादन शक्ती निर्माण केल्या आहेत त्या पूर्वीच्या सर्व पिढ्यांनी निळून निर्माण केलेल्या उत्पादन शक्तींपेक्षा सुद्धा कितीतरी जास्त अवाढव्य आणि अजस्र आहे निसर्गाच्या शक्तीवरील माणसाचा ताबा यंत्रे उद्योगधंद्यात आणि शेतीत रसायनशास्त्राचा उपयोग वाफेच्या आगबोटी रेल्वे तारा यंत्र समग्र खंड प्रदेशातील जंगले तोडून तिथे लागवडींची सुरुवात नद्यांचं जलमार्गात रूपांतर जणू काही जमिनीतून उगवल्यासारखी प्रत्येक ठिकाणी प्रचंड लोकवस्तीची वाढ अशा प्रकारच्या उत्पादन शक्ती सामाजिक श्रमांच्या उदरात सुप्तपणे असतील अशी कल्पना तरी पूर्वीच्या कोणत्या शतकातील माणसांना सुचली होती का सांगा पाहू ज्या उत्पादन आणि विनिमय साधनांच्या पायावर भांडवलदार वर्गानं स्वतःची उभारणी केली ती साधनं सरंजामी समाजातच निर्माण झाली होती या उत्पादन आणि विनिमय साधनांच्या विकासाच्या एका टप्प्यावर सरंजामी समाज ज्या परिस्थितीत उत्पादन आणि विनिमय करत होता शेती आणि उद्योगाचं सरंजामी संघटन करत होता त्या बदलल्या म्हणजेच मालमत्तेचे सरंजामी संबंध आधी विकसित झालेल्या उत्पादन शक्तींशी आता विसंगत होऊ लागले त्यांचे आता पायातल्या बेड्यांसारख्या अडथळेच बनले ह्या बेड्या तोडायला हव्याच होत्या आणि तशा त्या तोडल्या सुद्धा त्यांच्याऐवजी अनिर्बंध चढाओढ सुरू झाली आणि तिला सोयीची असणारी सामाजिक व राजकीय घटना त्याच वेळी अस्तित्वात आली आणि भांडवलदार वर्गाची आर्थिक आणि राजकीय हुकूमत देखील त्याच वेळी स्थापन झाली अशा प्रकारच्या घडामोडी आपल्या डोळ्या देखत होत आहेत आधुनिक भांडवलदारी समाजात उत्पादन विनिमय आणि मालकी हक्क याच्या बाबतीमध्ये प्रत्येक परस्पर संबंध विशिष्ट प्रकाराने अस्तित्वात आलेले आहेत या समाजाने उत्पादनाची आणि विनिमयाची अजस्र साधने निर्माण केली आहेत परंतु एखाद्या जादूगारानं आपल्या मंत्रतंत्राच्या जोरावर भूताखेतांना बोलवावं आणि मग त्यांना काबूत ठेवणं त्याला अगदी अशक्य व्हावं अशीच या भांडवलदारी समाजाची स्थिती झाली आहे गेल्या कित्येक दशकातील उद्योगधंद्यांचा आणि व्यापाराचा इतिहास म्हणजे आधुनिक उत्पादनाच्या परिस्थितीविरुद्ध भांडवलदार वर्ग आणि त्याची राजवट यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या मालकी संबंधांच्या विरुद्ध आधुनिक उत्पादन शक्तींनी केलेल्या बंडाचाच इतिहास आहे ह्याचे उदाहरण म्हणून व्यापारी अरिष्टांचा उल्लेख केला तरी पुरेसे होईल ही अरिष्ट ठराविक मुदतीनं पुन्हा पुन्हा उद्भवतात आणि समग्र भांडवलदारी समाजाचे अस्तित्वच कितपत समर्थनीय आहे असा प्रश्न प्रत्येक वेळी पूर्वीपेक्षाही जास्त भीतीदायक स्वरूपात उपस्थित करतात या प्रत्येक अरिष्टाच्या प्रसंगी समाजात असलेल्या मालापैका बराच भाग नष्ट होतो इतकंच नव्हे तर पूर्वी तयार केलेल्या उत्पादन शक्तींचाही बराचसा भाग नष्ट होतो या अरिष्टांच्या वेळी जडू काय एखाद्या रोगाची साथच सुरू होते आणि या रोगाचं नाव आहे अतिउत्पादन पूर्वीच्या कोणत्याही युगातील लोकांना ही कल्पना खरोखर अशक्यच वाटली असती समाजाला एकाकी आढळून येतं की ये आपण क्षणभर पुन्हा रानटी अवस्थेला येऊन पोचलोत का असा भास होतो की जणू काही दुष्काळ पडल्यामुळे किंवा जगभर अत्यंत संहारक युद्ध सुरू झाल्यामुळे प्रत्येक जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा बंद पडलाय का उद्योगधंदे आणि व्यापार तर नष्ट झाल्यासारखेच वाटतात आणि याचं कारण काय याचं कारण हेच की जगात संस्कृतीचा प्रचार प्रसार वाजवीपेक्षा जास्त झाला जीवनावश्यक वस्तूंचा साठा वाजवीपेक्षा जास्त झाला विस्तार वाजवीपेक्षा जास्त वाढला भांडवलदारी मालकी हक्काच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या परिस्थितीच्या विकासाला समाजात उपलब्ध असलेल्या उत्पादन शक्तींकडून इतपर चालना मिळत नाही उलट बंधनरूप झालेल्या ह्या परिस्थितीस त्या उत्पादन शक्ती अनावर होतात आणि ही बंधने त्यांनी तोडून टाकतात समग्र भांडवलदारी समाजामध्ये अव्यवस्था मास्ते आणि भांडवलदारी मालकी हक्काचे अस्तित्वच धोक्यात येते त्या शक्तींनी निर्माण केलेली संपत्ती भांडवलदारी समाज परिस्थितीच्या अरुंद चौकटीमध्ये सा आता सामावू शकत नाही या अरिष्टांचं निवारण भांडवलदार वर्ग कसा काय करतो एक उपाय म्हणजे उत्पादन शक्तींचा मोठा भाग तो सक्तीने नष्ट करतो आणि दुसरा उपाय म्हणजे नव्या बाजारपेठा जिंकून घेतो आणि पूर्वीपेक्षाही जास्त जोरानं जुन्या बाजारपेठांना पिळून काढणं पण ह्याचाच अर्थ जास्त विस्तृत आणि जास्त विध्वंसक अशा नव्या अरिष्टांचा मार्ग तो मोकळा करतो आणि अरिष्टे साधण्याचे टाळण्याची साधनं तो कमी कमी करत जातो ज्या शस्त्रास्त्रांच्या जोरावर भांडवलदार वर्गाने सरंजामशाहीला धुळीस मिळवले तीच आज खुद्द भांडवलदार वर्गाविरुद्ध उलटली आहे पण भांडवलदार वर्गाने स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत होणारी शस्त्रास्त्रेच तेवढी निर्माण केली असे नव्हे तर ह्या शस्त्रास्त्रांचा जे उपयोग करणार असे लोकसुद्धा त्याने अस्तित्वात आणले आहेत व ते म्हणजे आधुनिक कामगार ज्या प्रमाणात भांडवलदार वर्गाचा म्हणजेच भांडवलाचा विकास होतो त्याच प्रमाणात कामगार वर्गाचाही विकास होतो हे आधुनिक कामगार अशा प्रकारचे कामगार आहेत की त्यांना जोपर्यंत काम मिळते तोपर्यंतच जगता येते व त्यांच्या श्रमाने जोपर्यंत भांडवल वाढते तोपर्यंतच त्यांना काम मिळते ह्या श्रम करणाऱ्या लोकांना स्वतःचीच खंडशहा विक्री करावी लागते इतर सर्व बाजारी चिजांप्रमाणेच ते क्रयवस्तू असतात व म्हणून चढाओडीचे हेलकावे आणि बाजारभावांचे चढउतार यांचे सर्व दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात यंत्राचा उपयोग वाढल्यामुळे आणि श्रमविभागणीमुळे कामगारांच्या कामास वेगळे वैशिष्ट्य असे मुळीच उरलेले नाही त्यामुळे त्या कामात कामगाराला काही गोडी वाटेनाशी झाली आहे तो यंत्राला जोडलेला एक भाग बनतो त्याच्याकडून अत्यंत साध्या अत्यंत कंटाळवाण्या आणि अगदी सहज शिकता येण्यासारख्या कामाचीच अपेक्षा केली जाते म्हणून कामगारावर होणारा उत्पादन खर्च जवळजवळ पूर्णपणे त्याच्या उदरनिर्वाहासाठी व प्रजोत्पादनासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंपुरताच मर्यादित राहतो पण क्रयवस्तूची किंमत आणि म्हणून श्रमाची किंमत तिच्या उत्पादन खर्चा इतकी असते म्हणून ज्या प्रमाणात कामाचा किळसवाणेपणा वाढतो त्या प्रमाणात मजुरी कमी होते एवढंच नव्हे तर ज्या प्रमाणात यंत्रांचा उपयोग व श्रमविभागणी यांची वाढ होते त्याच प्रमाणात श्रमाचा बोजासुद्धा वाढतो कारण एकतर कामाचे तास वाढवण्यात येतात किंवा विशिष्ट वेळात जास्त काम पुरे करून घेण्यात येते किंवा यंत्रांची गती वाढवण्यात येते किंवा अशाच दुसऱ्या युक्त्या योजण्यात येतात आधुनिक उद्योगधंद्यांमुळे जुन्या काळातील आपापल्या कुटुंबाचा स्वतंत्र धंदा चालवणाऱ्या कारागिरांची चिमुकली दुकाने जाऊन औद्योगिक भांडवलदारांचे प्रचंड कारखाने अस्तित्वात आले आहेत कारखान्यात कोंबण्यात येणाऱ्या शेकडो कामगारांकडून लष्करी शिपायांच्या शिस्तीने काम करून घेण्यात येते औद्योगिक फौजदेतील साधे शिपाई या नात्याने त्यांना अधिकाऱ्यांच्या हुकमतीखाली ठेवण्यात येते व फौजेच्या धर्तीवर या अधिकाऱ्यांचेही खालपासून वरपर्यंत निरनिराळे हुद्दे असतात हे कामगार भांडवलदार वर्गाचे व भांडवलदारी राज्यसत्तेचे गुलाम असतातच पण त्याखेरीज त्यांना दररोज व दर घटकेला यंत्रांकडून मुकादमाकडून व विशेषत त्या, त्या, त्या कारखान्याचा मालक असलेल्या भांडवलदाराकडून गुलामाप्रमाणे राबवण्यात येते नफा कमवणे हाच आपला उद्देश आहे व असे जितक्या जास्त उघडपणाने ही जुलुमशाही जाहीर करते तितकी ती जास्त क्षुद्र तिरस्करणीय व आणणारी बनते शारीरिक श्रमातील कुशलतेची व ताकदीची आवश्यकता जसजशी कमी होते म्हणजे आधुनिक उद्योगधंद्यांचा विकास जस जसा जास्त होतो तस तसा पुरुषांच्या श्रमाऐवजी स्त्रियांच्या व बालकांच्या श्रमाचा जास्त जास्त उपयोग करण्यात येतो कामगार वर्गाच्या बाबतीत वय व लिंग याची भिन्नता सामाजिकदृष्ट्या आता लक्षात घेतली जात नाही सर्वजण श्रमाची साधनेच समजले जातात फरक इतकाच की वयोमानाप्रमाणे किंवा लिंगभेदाप्रमाणे त्यांना कमी जास्त किंमत पडते कामगार आपला रोख पगार घेऊन कारखानदाराच्या पिळवणुकीच्या चरकातून बाहेर पडतो न पडतो तोच घरमालक दुकानदार सावकार वगैरे भांडवलदार वर्गाचे इतर घटक त्याच्यावर तुटून पडतात मध्यम वर्गातील खालचे थर म्हणजे लहान सहान धंदे करणारे लोक दुकानदार व एकंदरीने आपल्या धंद्यातून निवृत्त झालेले लोक तसेच हस्त कारागीर व शेतकरी हे सर्व खालावत जाऊन क्रमाक्रमाने कामगार वर्गात दाखल होतात याचे एक कारण म्हणजे आधुनिक उद्योगधंदे जितक्या मोठ्या प्रमाणावर चालतात तितक्या प्रमाणावर आपला धंदा चालवण्यास त्यांचे तुटपुंजे भांडवल पुरे पडत नाही व मोठ्या भांडवलदारांची चढाओढ करताना त्यांचा धुवा उडतो दुसरे कारण म्हणजे त्यांचे विशिष्ट धंद्यातील कौशल्य नव्या उत्पादन पद्धतीमुळे कुचकामी ठरते अशा रीतीने जनतेच्या सर्व वर्गातून कामगार वर्गाच्या संख्येत भर पडत असते कामगार वर्ग विकासाच्या निरनिराळ्या अवस्थातून जातो त्याच्या जन्मापासूनच भांडवलदार वर्गाविरुद्ध त्याचा लढा सुरू होतो आरंभी एक एक कामगार व्यक्तिशः झगडतो पुढे एकेका कारखान्यातील सर्व कामगार एक, एक होऊन लढतात व त्यानंतर एकेका ठिकाणचे एकेका धंद्यातले सर्व कामगार लढा चालवतात व हा लढा त्यांची प्रत्यक्ष पिळवणूक करणाऱ्या विशिष्ट भांडवलदाराविरुद्ध असतो त्यांच्या हल्ल्यांचा रोख उत्पादनाच्या भांडवलदारी परिस्थितीविरुद्ध नसतो तर उत्पादन साधनांविरुद्ध असतो आपल्या श्रमाशी चढाओढ करणारा परदेशातून आयात झालेला माल ते नष्ट करतात यंत्रांचा चक्काचूर करतात कारखान्यांना आगी लावतात मध्ययुगात कामगारांचा जो दर्जा होता व तो आता नाहीसा झालाय तो ते बळजबरीने प्रस्थापित करू पाहतात या अवस्थेत असताना कामगारात अजून एकजूट झालेली नसते ते सबंध देशभर विखुरलेले असतात व आपापसातील चढाओढीमुळे त्यांच्यात फूट असते जर एखाद्या ठिकाणी त्यांनी एकजूट करून स्वतःला अधिक संघटित समूह बनवले तर तो त्यांच्या स्वतःच्या बुद्धीपुरस्सर ऐक्याचा परिणाम नसतो तो भांडवलदार वर्गाच्या ऐक्याचाच परिणाम असतो भांडवलदार वर्गाला स्वतःचे राजकीय उद्देश साधण्यासाठी संबंध कामगार वर्गास चालना देणे भाग पडते व विशेष गोष्ट म्हणजे या अवस्थेपर्यंत त्याला हे तात्पुरते शक्य होते म्हणून या अवस्थेत कामगार स्वतःच्या शत्रूंविरुद्ध लढत नाहीत तर आपल्या शत्रूंच्या शत्रूंविरुद्ध म्हणजे अनियंत्रित राजेशाहीचे अवशेष जमीनदार उद्योगधंद्यात न गुंतलेले भांडवलदार छोटे भांडवलदार यांच्या विरुद्ध ते लढतात अशा रीतीने ऐतिहासिक हालचालींची सर्व सूत्रे भांडवलदार वर्गाच्या हाती एकवटलेली असतात या प्रकारे मिळविलेला प्रत्येक विजय हा भांडवलदार वर्गाचाच विजय असतो उद्योगधंद्यांच्या वाढीबरोबर कामगार वर्गाचे संख्याबल वाढते इतकेच नव्हे तर तो अधिक मोठ्या संख्येने केंद्रित होतो त्याचे सामर्थ्य वाढते व वा त्याला या सामर्थ्याची अधिक जाणीव होते यंत्रांमुळे श्रमाचे सर्व भेद जस जसे लोप पावतात व बहुतेक सर्वत्र मजुरीचे दर एकाच खालच्या पातळीवर येतात तसतसे कामगार वर्गाच्या गोटात जे निरनिराळे हितसंबंध आणि जगण्याची जी परिस्थिती असते त्यांचा दर्जा समान होतो भांडवलदार वर्गांची आपापसातील चढाओढ वाढत गेल्यामुळे व वा त्याचा परिणाम म्हणून व्यापारी अरिष्टे उद्भवल्यामुळे कामगारांच्या मजुरीत जास्तच अस्थिरता येते यंत्रात अव्याहतपणे आणि वाढत्या वेगाने सुधारणा होत असल्यामुळे कामगारांच्या उदरनिर्वाहाचा अनिश्चितपणा वाढत जातो एक एक कामगार व भांडवलदार यांच्यामधील झगड्यांना दोन वर्गामधील झगड्यांचे स्वरूप जास्त जास्त प्रमाणात येऊ लागते त्यानंतर भांडवलदाराविरुद्ध कामगार आपल्या संघटना स्थापन करण्यास सुरुवात करतात पगार कपाट टाळण्यासाठी ते आपली संघटना निर्माण करतात मधूनमधून कराव्या लागणाऱ्या या बंडांची आगाऊ तयारी करण्यासाठी ते कायम स्वरूपाच्या संस्था स्थापन करतात काही ठिकाणी या झगड्याला उघड बंडाचे स्वरूप येते कधी कधी कामगारांचा विजय होतो पण तो, तो तात्पुरताच असतो त्यांच्या लढ्यापासून मिळणारा खरा फायदा तात्कालिक विजय हा नसून कामगारांची सतत वाढत जाणारी एकी हाच असतो आधुनिक उद्योगधंद्यांमुळे जी सुधारलेली दळणवळणाची साधने निर्माण होतात त्या योगे या एकीची वाढ होण्यास मदत होते कारण त्यांच्या योगे निरनिराळ्या ठिकाणच्या कामगारांचा एकमेकांशी संबंध जळतो निरनिराळ्या ठिकाणचे स्थानिक लढे एकाच स्वरूपाचे असतात व ते अनेक लढे केंद्रित करून वर्गावर्गातला एकच राष्ट्रव्यापी लढा उभारण्यासाठी या परस्पर संबंधांचीच काय ती जरुरी असते पण प्रत्येक वर्गलढा हा राजकीय लढा असतो मध्ययुगात रस्त्यांची सोय अगदी गचाळ असल्यामुळे त्यावेळच्या नागरिकांना जी एकी करण्यास कैक शतके लागली तीच एकी आधुनिक कामगार रेल्वेच्या सहाय्याने थोड्याच वर्षात घडवून आणतात कामगारांची संघटना करून त्यांचे वर्गीय ऐक्य घडवून आणण्याच्या व त्या योगे त्यांचा राजकीय पक्ष अस्तित्वात आणण्याच्या ह्या कार्यात खुद्द कामगारांच्या आपापसातील चढावडींमुळे पुन्हा पुन्हा बिघाड होत असतो पण ही संघटना नेहमी पुन्हा डोकं वर काढते व पूर्वीपेक्षाही जास्त जोरदार खंबीर व प्रभावी बनते खुद्द भांडवलदार वर्गातील फुटीचा फायदा घेऊन या संघटनेच्या योगे कामगारांच्या विशिष्ट हिताचे कायदे पास करण्यास भाग पाडण्यात येते याच प्रकारे इंग्लंडमध्ये दहा तासांचा कायदा पास करण्यात आला एकंदरीने पाहता जुन्या समाज व्यवस्थेतील निरनिराळ्या वर्गाच्या आपापसातील संघर्षामुळे कामगार वर्गाच्या विकासाला अनेक परीने चालनाच मिळते भांडवलदार वर्गावर सतत लढा करण्याचा प्रसंग आलेला असतो प्रथम त्याला उमराव वर्गाविरुद्ध लढावे लागते त्यानंतर त्याला खुद्द भांडवलदार वर्गाच्याच काही विभागांविरुद्ध लढावे लागते कारण त्याचे हितसंबंध उद्योगधंद्यांच्या वाढीला बाधक बनलेले असतात आणि परदेशातील भांडवलदार वर्गाविरुद्ध तर त्याला नेहमीच लढावे लागते या सर्व लढ्यात कामगार वर्गाची मनधरणी करणे त्याची मदत मागणे आणि अशा रीतीने त्याला राजकारणाच्या आखाड्यात ओढणे भांडवलदार वर्गाला भाग पडते म्हणून खुद्द भांडवलदार वर्गाकडूनच कामगार वर्गाला त्याच्या राजकीय व सर्वसाधारण शिक्षणाचे प्राथमिक पाठ मिळतात हेच दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे भांडवलदार वर्गाविरुद्ध लढण्यासाठी लागणारी शस्त्रे भांडवलदार वर्गच कामगारांच्या हाती देतो शिवाय आपण वर पाहिलेच आहे की राज्यकर्त्या वर्गाचे अनेक विभाग उद्योगधंद्यांच्या प्रगतीमुळे कामगार वर्गांच्या अवस्थेत ढकलले जातात किंवा निदान त्यांना आपली जगण्याची परिस्थिती कायम ठेवणे लवकरच अशक्य होते या लोकांमुळे सुद्धा कामगार वर्गाच्या शिक्षणात व प्रगतीत आणखी भर पडते शेवटी वर्गलढा जेव्हा निर्वाणीच्या अवस्थेला पोचू लागतो अशावेळी राज्यकर्त्या वर्गात किंबहुना समग्र जुन्या समाजात चालू असलेली विघटनात्मक प्रवृत्ती अतिशय भडक व स्फोटक स्वरूप धारण करते मग राज्यकर्त्या वर्गाचा एक लहानसा विभाग फुटून निघतो आणि तो क्रांतिकारक वर्गास म्हणजे भवितव्याची किल्ली ज्याच्या हातात असते अशा वर्गास येऊन मिळतो म्हणून पूर्वीच्या काळात ज्याप्रमाणे उमराव वर्गाचा एक विभाग भांडवलदार वर्गाला येऊन मिळाला त्याचप्रमाणे आता भांडवलदार वर्गाचा एक विभाग कामगार वर्गाला येऊन मिळतो ज्यांनी समग्र ऐतिहासिक हालचाली तात्विकदृष्ट्या समजून घेतलेल्या असतात असे काही भांडवलदारी तत्वज्ञ कामगार वर्गाच्या बाजूला येतात आज भांडवलदार वर्गासमोर उभे ठाकलेल्या सर्व वर्गात फक्त कामगार वर्गच खराखुरा क्रांतिकारक वर्ग आहे बाकीचे सर्व वर्ग आधुनिक उद्योगधंद्यांच्या वाढीबरोबर ऱ्हास पावतात व नष्ट होतात उलट कामगार वर्ग म्हणजे आधुनिक उद्योगधंद्याचे स्वतःचेच अपत्य आहे मध्यमवर्ग म्हणजे छोटे कारखानदार दुकानदार कारागीर शेतकरी हे सर्वजण भांडवलदार वर्गाविरुद्ध लढतात तेव्हा त्यांचा उद्देश मध्यमवर्गाचे विभाग या नात्याने आपले अस्तित्व नष्ट होऊ न देणे हाच असतो म्हणून ते क्रांतिकारक नसतात तर ते सद्यस्थिती कायम ठेवू इच्छिणारेच असतात किंबहुना ते प्रतिगामी असतात कारण ते इतिहासाचा गाडा मागे ढकलण्याचीच धडपड करतात आपण लवकरच कामगार वर्गाच्या अवस्थेत ढकलले जाणार याची त्यांना जाणीव झाली की ते क्रांतिकारक बनू शकतात म्हणजे ते स्वतःच्या आजच्या हितांचा नव्हे तर उद्याच्या हितांचा बचाव करतात ते स्वतःच्या वर्गाचा दृष्टिकोन सोडून देतात व कामगार वर्गाचा दृष्टिकोन स्वीकारतात या प्रक्रियेत जुन्या समाजाच्या अगदी खालच्या थरातून एक वर्ग बाहेर फेकला जातो तो असतो डबक्यातील घाणीप्रमाणे कुजत राहणारा मवाली वर्ग एरवी धोकादायक समजला जाणारा हा वर्ग क्वचित प्रसंगी कामगार क्रांतीमुळे चळवळीत ओढला जाण्याचा संभव असतो असे असले तरी त्याची जगण्याची परिस्थिती त्याला प्रतिगाम्यांच्या कारस्थानाला हातभार लावणारे भाडोत्री हस्तक बनवू पाहते जुन्या समाजामध्ये सर्वसाधारणपणे अस्तित्वात असलेल्या गोष्टींपैकी जवळजवळ कोणतीच गोष्ट कामगार वर्गाच्या परिस्थितीत आढळत नाही कामगाराची स्वतःची मालमत्ता नसते त्याचे आपल्या बायका मुलांशी असलेले नाते भांडवलदारी कुटुंबातील नात्याहून अगदी वेगळ्या प्रकारचे असते आधुनिक उद्योगधंद्यातील श्रमाची पद्धत आधुनिक भांडवलदारी गुलामी जशी फ्रान्समध्ये असते तशीच इंग्लंडमध्ये असते जशी जर्मनीत असते तशीच अमेरिकेत असते व त्यामुळे कामगारांच्या राष्ट्रीय वैशिष्ट्याचा सुद्धा शिल्लक उरत नाही कामगारांच्या दृष्टीने कायदा नीती धर्म ही सर्व भांडवलदारीत थोतांडे आहेत व त्यांचा उपयोग केवळ भांडवलदारी स्वार्थ झाकणे एवढाच असतो पूर्वी ज्या ज्या वर्गांनी सत्ता मिळवली त्यांनी त्यांनी आपल्या विशिष्ट द्रव्यार्जन पद्धतीचा पगडा सबंध समाजावर बसवला आपणाला अगोदरच प्राप्त झाले स्थान भक्कम करण्याचा त्यांनी अशा रीतीने प्रयत्न केला उलट कामगारांना आपली पूर्वीची द्रव्यार्जन पद्धती रद्द केल्याशिवाय व त्या योगे पूर्वीच्या सगळ्या द्रव्यार्जन पद्धतीसुद्धा रद्द केल्याशिवाय स्वतः समाजातील उत्पादन शक्तींवर ताबा मिळवता येत नाही त्यांनी सुरक्षित ठेवावे व भक्कम करावे असे काहीच त्यांच्याजवळ नसते वैयक्तिक मालकी हक्क का कायम व सुरक्षित ठेवण्यासाठी जी जी तरतूद करण्यात आलेली असते ती सगळी नष्ट करणे हेच त्यांचे जीवित कार्य असते यापूर्वीच्या सर्व ऐतिहासिक चळवळी मुठभरांच्या चळवळी होत्या त्यांच्या हितासाठी होत्या कामगार चळवळ प्रचंड बहुसंख्येची आणि प्रचंड बहुसंख्येच्या हिताची स्वतंत्र चळवळ असते व तिला स्वतःला या गोष्टीची जाणीव असते कामगार वर्ग म्हणजे आपल्या सध्याच्या समाजातील सर्वात खालचा थर अधिकृत समाजव्यवस्थेतील वरच्या सर्व थरांना भिरकावून दिल्याशिवाय स्वतःचा उद्धार करू शकत नाही कामगार वर्गाचा भांडवलशाही विरोधी लढा अंतरंगातून आलेला नसला तरी वर्करणी मात्र आरंभी राष्ट्रीय लढा असतो प्रत्येक देशातील कामगार वर्गाला अर्थातच स्वतःच्या भांडवलदार वर्गाचाच समाचार घ्यावा लागतो आत्तापर्यंत आपण कामगार वर्गाच्या विकासाच्या विविध अवस्था पाहिल्या स्थूलमानाने सध्याच्या समाजात कमी अधिक रीतीने चालू असलेल्या यादवी युद्धाचा आढावा घेतला आणि आता आपण ज्या टप्प्यावर हे युद्ध उघड क्रांतीचे रूप घेते आणि भांडवलदार वर्गाचे जबरदस्तीने उच्चाटन होऊन कामगार वर्गाच्या सत्तेचा पाया रचला जातो त्या टप्प्यावर येऊन पोचलो आहोत आत्तापर्यंतची प्रत्येक समाजपद्धती जुलूम करणारे व जुलमाने गांजलेले यांच्या परस्पर विरोधावर आधारलेली होती परंतु एखाद्या वर्गावर जुलूम करावयाचा असेल तर त्याला गुलाम म्हणून निदान जिवंत तरी राहता आले पाहिजे म्हणून काही विशिष्ट गोष्टींची त्याला हमी दिली पाहिजे भूदास पद्धतीच्या काळात भूदास स्वतःचा दर्जा वाढवून कमीचा सदस्य बनत असे सरंजामदारी एकतंत्री सत्तेच्या जोखडाखाली छोटे भांडवलदारही कोणत्या तरी रीतीने स्वतःची उन्नती करून भांडवलदार बनत असत उलट पक्षी उद्योगधंद्यांच्या प्रगतीबरोबर आधुनिक कामगार वर चढण्याऐवजी जास्त जास्त खोल बुडत जातो त्याच्या स्वतःच्या वर्गात जगण्याच्या परिस्थितीपेक्षाही अधिक हीन अशा अवस्थेस तो जाऊन पोचतो तो कंगाल बनतो लोकसंख्येच्या आणि संपत्तीच्या मानाने त्याच्या कंगालपणाची वाढ जास्त वेगाने होते यावरून स्पष्टपणे असे दिसून येते की भांडवलदार वर्ग समाजातील सत्ताधारी वर्ग म्हणून राहण्यास नालायक बनतो स्वतःच्या अस्तित्वास आवश्यक असलेली परिस्थिती एक घटनात्मक कायदा म्हणून समाजावर सक्तीने लादणे आता त्याला शक्य होत नाही तो राज्य करण्यास नालायक बनतो कारण स्वतःच्या गुलामाला गुलामगिरीच्या अवस्थेत का होईना निदान जिवंत राहता येईल इतकीसुद्धा हमी तो देऊ शकत नाही त्या गुलामाकडून आपण पोचले जाण्याऐवजी त्याच्यावरच गुलामाला पोचण्याची पाळी येते इतके त्याचे अद्पतन झाले आहे या परिस्थितीवर भांडवलदार वर्ग काहीही उपाय करू शकत नाही या भांडवलदार वर्गाच्या अंमलाखाली जगणे समाजाला यापुढे अशक्य झाले आहे म्हणजे या वर्गाचे अस्तित्व यापुढे समाजधारणेशी विसंगत झाले आहे भांडवलदार वर्गाच्या अस्तित्वासाठी व वर्चस्वासाठी आवश्यक असलेली मुख्य अट म्हणजे भांडवल अस्तित्वात येणे व वाढत जाणे ही असते व भांडवल अस्तित्वात येण्यासाठी आवश्यक असलेली मुख्य अट मोलमजुरी ही असते मोलमजुरी कामगारांच्या आपापसातल्या चढावडीवरच अवलंबून असते उद्योगधंद्यांची प्रगती होण्यास भांडवलदार वर्ग नकळत चालना देतो व त्याचा परिणाम असा होतो की चढाओढीमुळे निर्माण झालेला कामगारांचा विस्कळीतपणा नाहीसा होतो आणि सहकार्यामुळे निर्माण झालेली कामगारांची क्रांतिकारक एकजूट अस्तित्वात येते अशा रीतीने आधुनिक उद्योगधंद्यांच्या विकासामुळे भांडवलदार वर्गाच्या उत्पादनाचा व द्रव्यार्जनाचा पायाच उखडला जातो याचा अर्थ असा की भांडवलदार वर्ग सर्वात महत्वाची जी चीज जीच उत्पन्न करतो ती म्हणजे त्याला स्वतःलाच मूठ माती देणारा वर्ग ही होय भांडवलदार वर्गाचा पाडाव व कामगार वर्गाचा विजय या दोन्ही गोष्टी सारख्याच अटळ आहेत